बी ए प्रथम वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या तासामध्ये आपण राज्यपालाचे अधिकार, राज्यपालाचे कार्य, राज्यपालाचे नियुक्ती, राज्यपालाचे वेतन भत्ते, त्याच्या सुखसोयी याविषयी आपण अभ्यास केलेला आहे. तेव्हा या तासिकेमध्ये राज्यपालाचे घटनात्मक काय स्थान असेल याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. परीक्षेला प्रश्न पडू शकतो राज्यपालाचे अधिकार व कार्य किंवा राज्यपालाचे घटनात्मक स्थान, असा थेरीवाईज जर प्रश्न पडला तर असा प्रश्न पडू शकतो. आणि एम सी क्यू जर पडलं तर तुम्ही माझ्या या तासिकेतील एक एक वाक्य पूर्ण लक्षपूर्वक ऐकायचं, म्हणजेच आपणास एम सी क्यूची सुद्धा या तासिकेमधून आपल्यास तयारी होणार आहे. तर राज्यपालाचे घटनात्मक स्थान याबद्दल आपण माहिती पाहत आहोत. राज्यपालाला घटक राज्याच्या शासन व्यवस्थेमध्ये कोणते स्थान आहे हा वादग्रस्त प्रश्न आहे. घटनेनुसार राज्यपाल हा घटक राज्याच्या शासनाचा सर्वोच्च प्रमुख आहे. घटक राज्याचा राज्य शासन कारभार राज्यपालाच्या नावाने चालतो. राज्यपालाला घटनेनुसार कायदेशीर, कार्यकारी, आर्थिक व न्यायविषयक आणि इतर अधिकार मिळालेले आहेत. घटक राज्याचा शासन कारभार संविधानानुसार चालतो किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी राज्यपालाची आहे. त्याविषयी तो स्वतः निर्णय घेत नसला तरी राष्ट्रपतीला घटक राज्याच्या शासनासंबंधी अहवाल दर 15 दिवसाला पाठवित असतो. घटक राज्यातील मंत्रिमंडळ बरखास्त करणे, विधानसभा स्थगित करणे किंवा बरखास्त करून राष्ट्रपतीचे शासन निर्माण करणे. मित्रांनो, तो राष्ट्रपतीला विनंती करू शकतो राज्यातील मंत्रिमंडळ तयार करणे, विधानसभेत कोणत्या पक्षाला बहुमत प्राप्त झाले नसेल अथवा पक्षांतर्गत मतभेदामुळे नेता निवडणे कठीण झाले असेल तर संयुक्त पक्षाचे किंवा संमिश्र मंत्रिमंडळ निर्माण करणे, मंत्रिपरिषदेने घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करावयास लावणे, शासन कारभारासंबंधी मंत्रिमंडळाला माहिती विचारणे इत्यादी अशा अनेक महत्त्वपूर्ण कामे करण्याची घटनात्मक जबाबदारी राज्यपालावर आहे. घटक राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन बोलवणे, ते स्थगित करणे, समाप्त करणे, कायदेमंडळाला उद्देशून भाषण करणे, विधेयक मान्य किंवा अमान्य करणे, हेही कामे राज्यपालाला करावी लागतात. राज्यपाल हा कोणत्याही पक्षाचा सभासद नसतो, त्यामुळे वरील सर्व कामे निपक्षपातीपणे व जनहिताच्या दृष्टीने तो करतो. राज्यपाल हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये काम करतो. त्यामुळे भारतात एक केंद्रीय शासन व्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली ही गोष्ट नजरेआड करता येत नाही. त्याच्या कार्याचे महत्त्व जरी फार असले तरी त्याच्या वास्तविक स्थितीचाही विचार करणे आवश्यक आहे. आता आपण त्याचे राज्यपालाचे घटनात्मक स्थान पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता राज्यपालाचे वास्तविक स्थान या आपण शेवटच्या मुद्द्यावर येऊन ठेपलेलो आहोत. राज्यपाल हा घटनात्मक शासन प्रमुख असला तरी तो वास्तविक शासक नाही. केंद्राप्रमाणेच घटक राज्यातही संसदात्मक शासन किंवा मंत्रिमंडळात्मक शासन पद्धती स्वीकारलेली आहे. राज्यपाल स्वमताने मुख्यमंत्र्याची नेमणूक करू शकत नाही. विधानसभेत बहुमत प्राप्त करणाऱ्या पक्षाच्या पुढाऱ्यालाच मुख्यमंत्री म्हणून नेमावे लागते. अल्पमत प्राप्त पक्षाच्या मंत्रिमंडळास त्याने संमती दिल्यास ते मंत्रिमंडळ अल्पजीवी ठरते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगाचे उत्तर राष्ट्रपतीला लोकसभेत द्यावे लागते. कारण घटक राज्यपालाच्या यशस्वी शासनाचे पडसाद केंद्रीय कायदेमंडळात उमटत असतात. राष्ट्रपती हा भारताच्या राज्यकारभारासाठी एक जबाबदार आहे. राज्यपालाची नियुक्ती, वियुक्ती आणि निवृत्ती राष्ट्रपतीच करतो. राज्यपाल राष्ट्रपतीलाच जबाबदार आहे. तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. केंद्रस्थानी सत्तारूढ असलेला पक्षच जर घटक राज्यात सत्तारूढ असेल तर राज्यपालाने घटक राज्याच्या शासन कारभाराविषयी विशेष जागरूकतेने लक्ष पुरवले पाहिजे असे नाही. भारतीय घटनेने सामर्थ्य आणि विवेक यांच्या बळावर कार्य करणाऱ्याच राज्यपालाचा अधिकार काढून टाकला आहे. त्याला मंत्र्याच्या सल्ल्यानुसार काम करणे भाग आहे.
भूतपूर्व राज्यपाल श्री प्रकाश असे म्हणाले होते की टिंबांनी चिन्हांकित केलेल्या रेषेवर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या विधेयकावर आगर निर्णयावर घटनात्मक राज्यप्रमुख राज्यपाल या नावाने त्याला निव्वळ स्वाक्षरी करण्याचे काम मिळालेले आहे. भूतपूर्व राज्यपाल कैलासवाटी पट्टाभी सीतारामय्या विनोदाने असे म्हणतात की घटक राज्यात येणाऱ्या पाहुण्याचे आदर तिथ्य करणे हेच माझे कर्तव्य आहे. वरील विधान केंद्रस्थानी असलेल्या सत्तारूढ पक्ष जर घटक राज्यातही सत्तारूढ असेल तरच सत्य ठरते. अन्यथा राज्यपालाने विशेष जागरूकतेने लक्ष देऊन घटक राज्याच्या शासनाची माहिती राष्ट्रपतीला वेळोवेळी सादर करणे हेच त्याचे आवश्यक कर्तव्य ठरते. राज्यपालाचे पद आर्थिकदृष्ट्या विशेष भारभूत नाही. त्याच्या उपस्थितीमुळे घटक राज्याच्या शासनात दबदबा निर्माण होणे, मंत्री परिषदेला जाब विचारणे, प्रसंगी मंत्रिमंडळ बरखास्त करणे इत्यादी अधिकार त्याला असल्यामुळे घटक राज्याचा शासन कारभार सुरळीत चालतो. त्याच्या पदाचे महत्त्व केंद्र आणि घटक राज्यातील अधिकाररूढ पक्षाच्या राजकारणानुसार ठरते. मित्रांनो, राज्यपालाच्या अधिकाराच्या बाबतीत संविधान सभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राज्यपालाचे प्रत्येक कार्य मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसारच व्हावे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. परत एकदा हे वाक्य महत्त्वपूर्ण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राज्यपालाचे प्रत्येक कार्य मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार व्हावे. ए.के. अय्यर म्हणतात की राज्यपाल हे घटनात्मक अध्यक्ष नसून वास्तविक घटनात्मक प्रमुख असून वास्तविक प्रमुख नाहीत. राज्यपाल पदे विभूषितांनी यासंबंधी केलेले विवेचन वाचनीय आहे. मित्रांनो, जसे सरोजनी नायडूच्या मते सोन्याच्या पिंजऱ्यातील बंद पक्षी, श्री प्रकाशच्या मते मी केवळ घटनात्मक अध्यक्ष असून काहीही करण्याशिवाय काहीही करू शकत नाही. श्रीमती विजयालक्ष्मी पंडित म्हणतात राज्यपाल पद स्वीकारतो ते फक्त पदासाठी नसून वेतनासाठी आहे. यावरील विवेचनावरून राज्यपाल घटनात्मक प्रमुख आहेत असेच दिसून येते. परंतु त्यांच्या अधिकाराचे विस्तृत विवेचन केल्यास घटनात्मक प्रमुखापेक्षा अधिक अधिकार असल्याचे वास्तवात आढळते. संविधान सभेतील चर्चेवरून सामान्य परिस्थितीत ते घटनात्मक प्रमुख तर विशेष परिस्थितीत त्यांची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण असते. राज्यपालास वास्तविक अधिकार नसतानाही राज्य शासनात त्यांचे स्थान अधिक प्रतिष्ठित आहे. ते राजकारणापासून दूर असल्यामुळे प्रभावीपणे कार्य करू शकतात. जर राज्यपाल प्रभावी कार्यकुशल असेल तर विरोधक व मंत्री परिषदेतील मतभेद सहजपणे दूर करू शकतात व राज्य शासनात व्यवस्थित चालू शकतो. याबाबत M.V. पायली म्हणतात की राज्यपाल मंत्रिमंडळाचा पारदर्शकता आहे. परत M.V. पायलीच्या मते राज्यपाल मंत्रिमंडळाचा पारदर्शदाता आहे. राज्यातील अंशतः राजकारण शांत वातावरणात बदलू शकतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा असेच मत व्यक्त केले की त्यांना काही अधिकार नाहीत, राज्यपालांना काही अधिकार नाहीत पण कर्तव्य आहेत. काही महत्त्वपूर्ण बाबतीत मंत्रिमंडळास उचित सल्ला देतील. राज्यात निपक्ष कुशल प्रशासन स्थापन करतील. श्री V.G. खरे संविधान सभेत चर्चा करताना म्हणतात की एक चांगला राज्यपाल चांगले कार्य करू शकतो तर वाईट राज्यपाल दुष्टता करू शकतो. K.M. मुन्शी यांच्या मते काही परिस्थितीत राज्यपाल
अधिक प्रभावशाली कार्य करू शकतात. अलीकडच्या काळात राज्यपालाचे पद व त्याचे अधिकार वादग्रस्त व चर्चाविषयक झाले आहेत, कारण निरनिराळ्या घटक राज्यात विरोधी पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. अशा वेळी त्या राज्यातील राजकीय पेच प्रसंग व घटनात्मक पेच प्रसंग सोडविण्यासाठी राज्यपालांनी एकच धोरण न अवलंबता निरनिराळ्या धोरणाचा अवलंब केला असल्याचे दिसून येते. त्यामुळे राज्यपालाचे पद व अधिकार वादाचा आणि चर्चेचा विषय झाल्याचे दिसून येत आहे. हे जरी खरे असले तरी एक गोष्ट निश्चितपणे म्हणता येईल की ती म्हणजे संकटकाळी किंवा राष्ट्रपतीची राजवट असताना किंवा राजकीय व घटनात्मक पेच प्रसंग सोडवताना राज्यपाल पूर्णपणे स्वतंत्र नसतो. यासाठी त्याचे अधिकार काय आहेत ते स्पष्ट आणि निश्चित करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आज आपलं जे राज्यपालाचा चॅप्टर होता, राज्यपालाचे अधिकार, राज्यपालाची कार्य, राज्यपालाची नियुक्ती, राज्यपालाचे वेतन निश्चिती आणि राज्यपालाचे घटनात्मक स्थान, राज्यपालाचे वास्तविक स्थान, याबद्दल आपण सविस्तर असं विवेचन केलेलं आहे. मित्रांनो, जर आपणास कुठं याबद्दल काही शंका असेल, कुशंका असेल, कुठलं वाक्य समजत नसेल, तर तुम्ही मला अवश्य फोन करावा. माझा नंबर प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे. नसेल तरीही तुम्ही मला फोन करा. फोन आहे 9970977334. या फोनवरून मला संपर्क साधून तुमच्या जी काही समस्या असेल ती समस्या मला विचारू शकता. मी तुमचा राज्यपाल या प्रकरणाचा पूर्णपणे निशंका शंका दूर करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. थांबतो. वेळेअभावी आपण इथंच थांबूया, कारण आपण ऑनलाईन पिरियड घेत असल्यामुळे आणि वेळेचं बंधन असल्यामुळे आपण इथं थांबायला हरकत नाही. तर आपण दुसरं प्रकरण आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ आपण येणाऱ्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. तेव्हा थांबतो. धन्यवाद.